भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते पुण्याचे खासदार गिरीशभाऊ बापट यांच्या दुःखद निधनाची वार्ता ही आम्हाला सर्वांनाच अत्यंत धक्कादायक अशा प्रकारची आहे। गेले काही दिवस ते सातत्याने आजाराशी झुंज देत होते, पण लढवय्ये असलेले बापट साहेब हे त्या आजारावर मात करतील अशी आशा आम्हाला होती, मात्र आज ती आशा कुठेतरी विरली आहे, संपली आहे। गिरीश भाऊ एक असा नेता की जनसामान्यांशी जुडलेला, जमिनीवरची माहिती असलेला, अत्यंत हजरजबाबी, उत्तम संसदपटू, प्रचंड चांगले वक्ते आणि मंत्री म्हणून असो, आमदार म्हणून असो, खासदार म्हणून असो, नगरसेवक म्हणून असो, स्टँडिंग कमिटी चेअरमन म्हणून असो, प्रत्येक कामामध्ये आपला वेगळा ठसा हा गिरीश भाऊंनी सातत्याने उमटवला। माझ्यासोबत मंत्रिमंडळातले मंत्री म्हणून ज्या प्रकारचं कोऑर्डिनेशन ते संसदीय कार्यमंत्री म्हणून करायचे ते खरोखर अत्यंत मोलाचं होतं, आणि विशेषतः त्यांच्या सगळ्या संबंधांमुळे कितीही आणीबाणीची वेळ आली तरी त्या वेळेत योग्य मार्ग काढण्याची हातोटी ही गिरीश भाऊंजवळ होती। पक्षाच्या प्रति अत्यंत समर्पित असं हे नेतृत्व होतं। पुण्याच्या विकासातलं त्यांचं योगदान हे कधीच कोणी विसरू शकणार नाही। खरं म्हणजे गिरीश भाऊंसारखा एक नेता पुन्हा होणं हे अत्यंत कठीण आहे। भारतीय जनता पक्षाच्या वाटचालीमध्ये गिरीश भाऊंचा फार मोठा वाटा आहे, आणि खरं तर गिरीश भाऊ एकीकडे पुणे शहराच्या विकासात, महाराष्ट्राच्या विकासात कार्यरत तर होतेच, पण त्याचसोबत गिरीश भाऊंचं लक्ष हे शेतीमध्ये देखील असायचं, आणि अमरावती जिल्ह्यामध्ये त्यांच्या शेतीमध्ये जाऊन त्या ठिकाणी शेती करणारा शेतकरी देखील गिरीश भाऊ होते। त्यामुळे एक अतिशय अष्टपैलू अशा प्रकारचं हे नेतृत्व आज आमच्यातनं निघून गेलं। भारतीय जनता पक्षाची आणि समाजाची कधीही भरून न निघणारी अशा प्रकारची हानी आहे। गिरीश भाऊंच्या खरं तर जाण्यामुळे नेमकं काय आता परिस्थितीला कसं सामोरं जावं असा प्रश्न आमच्यासमोर देखील उभा आहे। मला आजच्या या प्रसंगी एवढंच सांगायचं आहे की गिरीश भाऊंना आम्ही विसरू शकत नाही। त्यांचं कार्य हे पुढे नेण्याच्या दृष्टीने आम्ही सगळे कार्यरत राहू। मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो।